तुमच्या मुलीचे लग्न या चार ठिकाणी चुकून सुद्धा करू नका. मुलीचा विवाह या चार ठिकाणी चुकूनही करू नका, नाहीतर मुलगी नेहमी गरीब आणि दुःखी राहते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ क्रांती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, चुकूनही या चार ठिकाणी तुमच्या मुलीचा विवाह करू नका, नाहीतर तुमची मुलगी नेहमीच दुःखी राहील, गरीब राहील. मित्रांनो, मी आज तुमच्या सर्वांसाठी एक खूपच ज्ञानवर्धक प्रसंग घेऊन हजर झाले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी चुकूनही तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करू नये. तर मित्रांनो, क्षणाचाही विलंब न करता आपण आजच्या या ज्ञानवर्धक कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्याच्या घरात मुलगी आहे त्यांना माझी ही प्रार्थना आहे, त्यांनी आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका शहरापासून थोडे लांब एक गाव होते आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात एका शेडजवळ काम करायला जायचा. तो माणूस त्या शेडजवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन जायची. ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतर जेवल्यावर आई तिला डबा द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांना सुद्धा भूक लागली असेल, त्यांना जेवण घेऊन जा. तर आईचं म्हणणं ऐकून मुलगी जेवणाचा डबा वडिलांना पोचवण्यासाठी दररोज शहरामध्ये जात असे. अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होता. रोजचा दिनक्रम असाच असायचा. तो गरीब माणूस शेठकडे नोकरीसाठी जायचा, मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जायची. हळूहळू ती मुलगी मोठी झाली. जेव्हा ती मजुराची मुलगी गावातून शहरामध्ये तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची, तर ज्या शेठकडे तिचे वडील काम करायचे तो शेठ त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक पाहतच राहायचा. एके दिवशी काय होतं, तर तो शेठ असतो त्याला त्या मजुराच्या मुलीचे बोलण्याची पद्धत, तिच्या सौंदर्याची, तिच्या वागण्याची पद्धत आणि सर्व काही आवडतं. म्हणजेच त्या मजुराची मुलगी शेठला खूपच आवडत असते आणि त्यानंतर तो शेठ त्या मुलीच्या वडिलांजवळ म्हणजेच त्या मजुराजवळ त्याच्या मुलीबद्दल बोलू लागतो. शेठ म्हणतो, तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे, खूपच संस्कारी आहे, तुझी मुलगी तिच्या आई वडिलांची खूपच सेवा करते. तेव्हा तो मजूर म्हणाला, हो शेठ, तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात. माझी मुलगी लाखात एक आहे, माझी मुलगी खूपच सुशील आहे आणि खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजूतदार सुद्धा आहे. मला माझ्या मुलीचा खूपच अभिमान आहे. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. माझी मुलगी ज्या पण घरात लग्न करून जाईल त्या घराचं ती सोनं बनवेल, त्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल, पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल. मजुराचे हे बोलणे ऐकून शेठच्या मनात लालसा उत्पन्न झाली. तो विचार करू लागला की इतकी सुंदर, इतकी सुशील मुलगी मला कुठे मिळेल. तो विचार करू लागला की जर हिचं लग्न माझ्या मुलासोबत झालं तर खूपच चांगलं होईल. संध्याकाळी शेठने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला. शेठने त्याच्या पत्नीला सांगितले, माझ्याजवळ जो मजूर काम करत आहे त्याची मुलगी खूपच सुंदर आहे आणि गुणवान सुद्धा आहे आणि चांगल्या संस्काराची सुद्धा आहे. माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचे लग्न तिच्या सोबत करावे. मित्रांनो, जेव्हा शेठच्या पत्नीने आणि मुलाने ही गोष्ट ऐकली तेव्हा ते शेठला खूपच वाईट साईट बोलू लागले. शेठची ही गोष्ट त्यांना बिलकुल आवडली नाही. शेठचा मुलगा म्हणतो, पिताश्री, मला असं का वाटत आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाले आहात, वयासोबत तुमची बुद्धी सुद्धा अगदी भ्रष्ट झाली आहे. चांगलं आणि वाईट यामधील फरक तुम्हाला समजत नाही, नातं कुठे जुळवायचं हे तुम्हाला समजत नाही असंच वाटत आहे. कुठे ती गरीब नोकराची मुलगी आणि कुठे आपण, तुम्ही माझं लग्न तिच्याबरोबर करण्याचा विचार कसा करू शकता, तुम्ही कसले वडील आहात. मुलाचे हे म्हणणे ऐकून शेठ म्हणाला, तू गप्प बस, इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठे मिळेल, तिच्यासारखी चरित्रवान मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल,
घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती या गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही. अशा मुली घराचा स्वर्ग बनवतात. जर मी सुनबाई आणली तर त्याच मुलीला, म्हणजे तुझं लग्न मी त्याच नोकराच्या मुलीसोबतच करीन. शेठचे हे बोलणे ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघेही कुजबुजू लागले, आपापसात बोलू लागले आणि शेठला खूपच वाईट साईट बोलू लागले. परंतु शेठ हा शेठ होता, त्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकले नाही आणि दोघांचे लग्न लावण्याचा त्याने निर्णय घेतला. शेठने लग्न पक्क केलं आणि लग्नाची तारीख सुद्धा ठरवली गेली. आता त्या गरीब मजुराला चिंता वाटू लागली. तो गरीब मजूर विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढे मोठे शेठ आहेत, मी त्यांचा पाहुणचार कशा प्रकारे करू शकतो. शेठला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती. त्याने गुपचूप त्या गरीब मजुराच्या घरी काही पैसे पाठवून दिले आणि सांगितलं, याच पैशाने तू लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा नीट पाहुणचार कर. असं म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीच कोणीही श्रीमंत बनू शकत नाही. श्रीमंत आणि धनवान बनायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या मेहनतीवर बनणे शक्य आहे. मोठ्या धूमधडाक्यात वाजत गाजत शेठ लग्नाचे वऱ्हाड घेऊन त्या गरीब मजुराच्या घरी पोहोचतो आणि त्या गरीब मजुराने सुद्धा त्याच्या परीने जेवढे शक्य असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पाडला आणि त्याने त्याच्या मुलीची शेठच्या घरी पाठवणी केली. पाठवणी करताना तो गरीब मजूर त्याच्या मुलीला म्हणाला, हे बघ पुरी, काहीही झालं तरी माझी मान शर्मेने खाली जाता कामा नाहीये. तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरचं नाव सुद्धा मोठं कर. आणि एवढे म्हणून त्या गरीब मजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली. शेठ आनंदाने त्याच्या सुनबाईला त्याच्या घरी घेऊन आला. परंतु सासूला मात्र तिची सून आवडत नव्हती. तिने तिचा कोणत्याही प्रकारे स्वागत केलं नाही. सुनबाई घरात राहू लागली. दिवस पुढे पुढे सरकू लागले. परंतु त्या मुलीची सासू नेहमी तिला खूप वाईट साईड बोलत असे, सारखे टोमणे मारायची. तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे. त्याचबरोबर त्या मुलीचा नवरा सुद्धा तिच्या सोबत चांगलं वागत नव्हता. तो तिच्याशी नीट बोलायचा सुद्धा नाही, कारण शेठचा जो मुलगा होता तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा. त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी होती, त्याला तर तिच्या सोबतच लग्न करायचं होतं. परंतु शेठने त्याच्या मुलाचं जबरदस्ती विवाह त्या मजुराच्या मुलीसोबत लावून दिला होता. एके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई, हे बघ, मला ही मुलगी आवडते. ही किती सुंदर आहे, जणू स्वर्गातली अप्सरा आहे. आणि आई, तिचे वडील सुद्धा खूप श्रीमंत आहेत. लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा आपल्याला ते देतील. आईच्या मनात लालच उत्पन्न झाला की तिच्या मुलाला म्हणाली, हे बघ मुला, तुझे वडील जेव्हापर्यंत आहेत तेव्हापर्यंत मी तुझं दुसरं लग्न लावून देऊ शकत नाही. एके दिवशी काय होतं तर एके दिवशी शेठला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यामध्ये शेठचा मृत्यू होतो. आणि त्यामुळे शेठच्या पत्नीचा आणि त्याच्या मुलाचा रस्ता पूर्णपणे मोकळा होतो. त्यांनी एक कारस्थान रचले की आता वडील तर हे जग सोडून निघून गेले आहेत. त्यामुळे ते विचार करू लागले की या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी इंतजाम करावा लागेल. तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच या दुनियेतून पाठवावे लागेल. आता एक कारस्थान त्या दोघांनी मिळून योग्य प्रकारे रचले होते. आता शेठची पत्नी तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती. तिच्यासोबत ती खूपच गोडगोड बोलू लागली होती. ती सासूबाई जिला यापूर्वी तिच्या सुनबाईचा चेहरा पाहण्याची सुद्धा इच्छा नसायची, ती आता तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती. सासूसोबत त्या मुलीचा नवरा सुद्धा खूपच प्रेम करू लागला होता. तिची तो खूप काळजी घेऊ लागला होता. तिची तो खूप इज्जत करायचा. तिला तो खूप मान सन्मान द्यायचा. परंतु त्या गरीब मजुराच्या मुलीला या दोघांचेही कारस्थान समजले नाही, कारण ती तर खूपच भोळ्या स्वभावाची होती. तिला फक्त असंच वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत कळाली आहे.
मी त्यांना आता आवडायला लागले असेन. परंतु तिला हे समजलं नाही की तिच्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले आहे. असेच 10 दिवस गेले. त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली, मुली मला सांग, तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो? तेव्हा सुनबाई म्हणाली, आई मला गाजराचा हलवा खूप आवडतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, अरे वा, गाजराचा हलवा तर मी खूपच चांगल्या प्रकारे बनवते. आणि मित्रांनो, आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोड गोड गाजराचा हलवा तयार केला आणि त्या गाजऱ्याच्या हलवामध्ये तिने गुपचूप 20 टाकले आणि सुनबाईला म्हणू लागली, सुनबाई मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूपच प्रेमाने बनवला आहे, तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा. आता त्या भोळ्या सुनबाईने तिच्या सासूबाईंनी दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने आपुलकीने पोट भरून खाल्ला आणि जाऊन ती झोपली. परंतु पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी त्या शेठची सुनबाई उठलीच नाही. त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजेच त्या गरीब मजुराला निरोप सांगितला गेला की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केली आहे, आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केले आहे, तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि तिला घेऊन जा. त्या गरीब मजुराला माहीत होते की त्याची मुलगी हे असलं काम कधीच करणार नाही, करणे तर लांबच, या गोष्टीचा विचार सुद्धा ती करू शकत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे, शेठला माझी मुलगी खूप आवडायची. माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते, परंतु त्यांच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती. नक्कीच त्या दोघांनी मिळून काहीतरी केले असेल. आता शेठ या जगात नसल्यामुळे नक्कीच त्या दोघांनी मिळूनच काहीतरी केले असेल, त्यांनीच काहीतरी षडयंत्र केलं असेल. त्यानंतर तो गरीब मजूर त्याची ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला. परंतु म्हणतात ना की पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे. पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्ले आहे, मग अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात? आता इथून तू निघून जा. रडत रडतच त्या गरीब मजूर घरी परत येतो आणि रडतच त्याने त्याच्या मुलीचे अंतिम संस्कार केले. गरीब मजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती. त्याची ती गुणी संस्कारी मुलगी जी त्याला रोजच्या रोज जेवणाचा डबा घेऊन जायची, ती मुलगी आता या जगात राहिली नव्हती. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. काही दिवसानंतर शेठच्या मुलाने खूप सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केले. तर मित्रांनो, म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी 4 ठिकाणे सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुमच्या मुलीचे लग्न चुकूनही करू नका. प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्या घरामध्ये त्यांच्या मुलीचं ते लग्न लावून देत आहेत त्या घरामध्ये तिला मान सन्मान मिळेल, तिला प्रेम मिळेल, आपुलकीची वागणूक मिळेल. जो त्यांचा होणारा जावई आहे त्याचा स्वभाव नेहमी चांगला असावा, सर्व गुण संपन्न असावा. नेहमी पाहावे की तो मुलगा तुमच्या मुलीच्या लायक आहे की नाही, त्याला तुमची मुलगी आवडते की नाही. तर मित्रांनो, असे हे कोणते 4 ठिकाण आहेत ते आता आपण पाहूया. 1. खूप जास्त जवळ जर मुलीचे सासर खूप जास्त जवळ असेल तर अशा वेळी नात्यांमध्ये कटुपणा येऊ शकतो आणि दोन परिवारांमधील सन्मान कमी होऊ लागतो. त्यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जी सद्भावना, जो आदर, जो सन्मान दोन परिवारांमध्ये असायला हवा तो टिकून राहत नाही. 2. मुलीचे लग्न अति दूरही करू नये, म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न खूप जास्त लांब सुद्धा करू नये. कारण जर मुलीचं सासर माहेरापासून खूप जास्त अंतरावर असेल तर अशा वेळी अडीअडचणीच्या वेळी मुलीला माहेरून मदत करणे खूपच अवघड होते. 3. कधी तुमच्या मुलीचे लग्न तुमच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत बलाढ्य घरामध्ये करू नये. बाहेर आणि सासर जर समान नसतील तर अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूपच कमी समजू लागतात. त्यांना योग्य तो मान सन्मान ते लोक देत नाहीत आणि पूर्ण आयुष्य ते मुलीला नको नको ते टोमणे मारत असतात. 4. नेहमी कुल, गोत्र, जात पाहून
नेहमी समान कुलामध्ये, गोत्रामध्ये आणि जातीमध्येच लग्न करावे. नेहमी हे पाहावे की आपण आपल्या मुलीचे लग्न ज्याच्यासोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे, कुठल्या कुलाचा आहे, कुठल्या परिवारातला आहे आणि त्याचबरोबर त्याचं वयसुद्धा व्यवस्थित पाहावं. प्रमाणापेक्षा जास्त वयसुद्धा असू नये. यातील चौथी टीप व्यक्तीच्या स्वभावानुसार बदलू शकते. या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहायला हव्यात. अशा या चार ठिकाणावर मुलीचे लग्न कधीही करू नये. तर मित्रांनो, ही होती आपली आजची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.